सुधीर भाई वाणी यांना बोलवतो. भाबीन पडले हो. उपस्थित सर्व मंडळींना माझा नमस्कार. मी सर्वप्रथम डॉक्टर दीक्षित सरांचा आभार मानू इच्छितो, कारण की त्यांनी नुसता डाएट प्लॅन न देता एक जीवन जगण्याची कला शिकवली आहे. माझे नाव सुधीर वाणी. माझा व्यवसाय हा अकाउंटिंग व टॅक्स कन्सल्टिंगचा आहे. अकाउंटिंग म्हटले म्हणजे मेंदूला अतिशय ताण व शरीराला एकदम आराम असा असतो. प्रथम मी या डाएट प्लॅनकडे कसा वळलो ते सांगू इच्छितो. मी यापूर्वी माझ्या शरीराला अनेक यातना दिल्या. मी जिम केले, रनिंग केले, स्विमिंग केले, योगा केले आणि अनेक डाएट प्लॅनही फॉलो केले. जणू काही शरीराची प्रयोगशाळाच करून टाकली होती. आणि यापेक्षाही जास्त सांगायचे म्हणजे माझे जे आवडते पदार्थ दिसले की त्याच्यावर यथेच तावही मारला, परंतु वजनाचा काटा किंचितही डाव्या बाजूला सरकला नाही. आम्ही सर्व मंडळी विपश्यनाची साधना करण्यासाठी दर रविवारी एकत्र येत असतो. तेव्हा आमच्या निदर्शनास आले की डॉक्टर जयंतभाई यांचे पोट जरा मध्ये गेलेले आहेत. आम्ही सर्वांनी जयंतभाईंना याचे काय राज आहे असे विचारले, परंतु डॉक्टर साहेबांनी गुपित काही उघडले नाही. ते म्हणाले की आधी मला 2 महिने करू द्या, मग मी जाहीर करीन. त्यानंतर माझे मित्र श्री जितूभाई वाघेला यांच्या मोठ्या बहिणींनी मुंबईहून व्हॉट्सॲपद्वारे डॉक्टर दीक्षित सरांचे लेक्चर पाठवले व तो व्हिडिओ पाहिल्यावर माझ्या जीवनात फार मोठा बदल झाला. मी ती क्लिप यूट्यूबवर पाहून अत्यंत प्रभावित झालो व नंतर डॉक्टर जयंतभाईंनी देखील आपले गुपित उघडले. हा व्हिडिओ मी माझ्या पत्नी सौ रुपल वाणी यांनाही दाखवला, कारण त्यांना मागील 7 वर्षापासून हायपोथायरॉईड आहे. हा डाएट प्लॅन या डाएट प्लॅनची आवश्यकता माझ्यापेक्षा त्यांना जास्त होती. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की अरे बाबा मी तर एकदम तंदुरुस्त आहे, यांना आवश्यकता आहे, यांना आवश्यकता आहे असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. परंतु माझ्या सौने देखील मला टोला मारला की आधी तुम्ही तर करा मग मी बघेन. पहिले तुमच्या नादात नवाब की गाडी ना निकल जाय म्हणून मी मनाचा दृढ निश्चय केला की काही झाले तरी या जीवनशैलीचा अवलंब करायचा. व त्या पद्धतीने मी तारीख 26 एप्रिलपासून हा डाएट प्लॅन फॉलो करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम मी माझे HbA1c व फास्टिंग इन्शुलिन चेक केले व तो रिपोर्ट मी सरांना पाठविला व त्यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर घेण्यास विनंती केली. त्यांनी त्वरित मला व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲड करून डाएट प्लॅनविषयी सर्व माहिती दिली व त्यानंतर माझ्यातील फरक बघून माझ्या सौने देखील 15 दिवसानंतर हा डाएट प्लॅन फॉलो करण्यास सुरुवात केली. आज आम्हास लगभग 2.5 ते 3 महिने पूर्ण झालेले आहेत. मी आमच्यात झालेला बदल आपणासमोर सांगू इच्छितो. मी प्रथम हा डाएट प्लॅन आम्ही कसा फॉलो केला त्याची माहिती देतो. मी सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक लगभग 4.5 ते 5 किलोमीटर अथवा 45 मिनटं स्विमिंग अल्टरनेट डे हे करतो. आम्ही दोघं नवरा बायको आता फक्त 2 वेळ परंतु यथेच्छ जेवतो. रोज जेवणामध्ये थोड्याफार प्रमाणात गोड खातो, परंतु 2 जेवणांमध्ये काही घेत नाही, फक्त पाणी पितो. रोज रात्री आम्ही दोघं साधारणतः 3.5 किलोमीटर फिरायला जातो. आता आम्हाला अतिशय उत्साही व आनंदी वाटते. आता माझे रिपोर्ट कार्ड वाचून दाखवतो. 26 एप्रिल 2018 रोजी माझे HbA1c 5.3 होते, फास्टिंग इन्शुलिन 11.53 होते. म्हणजे मी प्री डायबिटिक होतो, मला भविष्यात डायबिटीस लागू शकतो असं दीक्षित सरांनी मेसेजद्वारे सांगितलं. व आता कालच मी लॅबमध्ये जाऊन रिपोर्ट केला तर माझे HbA1c 5.2 आहे व फास्टिंग इन्शुलिन 8.42 आहे. म्हणजे आता मी नॉन डायबिटिक झालो.
आधी कोणी तुमचे वजन किती आहे असे विचारले तर लाज वाटायचे, परंतु आता मी अभिमानाने सांगू शकतो की हा डाएट प्लॅन फॉलो करण्यापूर्वी माझे वजन हे 95.80 किलो होते व आता ते 85.80 पर्यंत रिड्यूस झालेले आहेत, म्हणजे तब्बल 10.5 किलोने वजन कमी झालेलं आहे व पोटाचा घेरही 2.5 इंचने कमी झालेला आहे व माझ्या सौंचाई 6.5 किलोने वजन कमी झालेले आहेत व कालच आम्ही त्यांचा थायरॉईड रिपोर्ट केला तर त्यांचे TSH रिपोर्ट हे 0.71 आले, म्हणजे एकदम नॉर्मल झाले. 2 वर्षापासून त्यांच्या गोळ्यांचा डोस हा जसाच्या तसा होता, कारण की डॉक्टर सांगायचे की आधी वजन कमी करा तरच औषधाचा फायदा होऊ शकेल व आता हा रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी स्वतःहून औषधाचे डोस कमी केले आहेत व हे घडले ते सर्व डॉक्टर दीक्षित सरांनी दाखवलेल्या डाएट प्लॅनमुळेच. मी शेवटी एवढंच सांगू इच्छितो की खालील 3 गोष्टीचे पालन केले तर आपले जरूर कल्याण होईल. 1 मन बलवान करण्यासाठी विपश्यना साधना, 2 शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योग्य तो व्यायाम आणि आपली जीवनशैली सुधरवण्यासाठी डॉक्टर दीक्षित सरांचा डाएट प्लॅन. आपल्याकडे एक मन आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, परंतु जर या 3 गोष्टींचा त्रिवेणी संगम झाला तर आपल्याला या जीवनातच स्वर्ग दिसल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. पुनश्च डॉक्टर दीक्षित सरांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर.